हे वाद्य कोणते आहे ओळखू शकाल? हा तंबोऱ्याचा आवाज आहे. हे साथीचे वाद्य म्हणून वापरले जाते आणि स्वतंत्र वादनासाठी ह्याचा उपयोग केला जात नाही. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात चार प्रकारच्या वाद्यांचा उल्लेख आहे. वाद्यांचे चार प्रकारात वर्गीकरण केले जाते. तंतुवाद्य म्हणजेच तारवाद्य, फूकवाद्य म्हणजेच सुशीरवाद्य, तालवाद्य म्हणजेच आवांधवाद्य, घनवाद्य. आता हे वाद्यांचे प्रत्येक प्रकार आपण समजून घेऊया आणि त्यांच्याद्वारे कशा प्रकारच्या ध्वनीची निर्मिती होते ते पाहूया. वीणेसारख्या तंतुवाद्यामध्ये पातळ धातूची पट्टी फ्रेट आणि तारा असतात, ज्या बोटांच्या नखांनी उंचावून वाजवल्या जातात. हे असेच एक तंतुवाद्य आहे. सरोद मध्ये फ्रेट नसते. सरोद पण बोटाच्या नखांनी वाजवले जाते. सारंगी आणि व्हायोलिन सारखी वाद्ये वो रे वापरून वाजवली जातात. संतूर हे अजून एक तंतुवाद्य आहे, ज्यात तारांमध्ये काट्यांच्या सहाय्याने कंपन निर्माण केले जाते. शंख हे नैसर्गिक पवनवाद्य आहे, जे तोंडाने वाजवले जाते. दुसरं प्रसिद्ध वाद्य सुशीर वाद्य म्हणजेच फ्लूट किंवा बासरी. हवेच्या स्तंभाच्या उंचीच्या किंवा लांबीच्या बदलांमुळे वेगवेगळे स्वर निर्माण होतात. शहनाई किंवा सनई मध्ये दोन अलगुजांच्या म्हणजेच रिट्सच्या मध्ये हवा फुंकली जाते आणि त्यांच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होते. संवादिनी म्हणजेच हार्मोनियम ही फूक वाद्याच्या खालोखाली येते, ज्यातही अलगुज किंवा रिट्स असतात. तालवाद्य ही हातांचे पंजे किंवा तळवे आणि बोटांनी वाजवले जातात, जसे की मृदंगम, खंजीरा, पखवाज आणि तबला. या वाद्य वर्गातील चौघडा आणि ढोल यासारखी वाद्य हातोड्याने वाजवली जातात. घनवाद्य धातूंची, माती किंवा लाकडाची बनलेली असतात. यांना सुरात लावण्याची आवश्यकता नसते आणि ती ठेक्यासाठी सहवाद्य म्हणून वापरली जातात. उदाहरणार्थ घटम, करतल, जंजीपा, सिंथेसायझर आणि इलेक्ट्रॉनिक तानपुरा यासारखी आधुनिक वाद्ये इलेक्ट्रॉनिक वाद्य या वर्गात मोडतात. ध्वनिक्षेपक. तुम्ही अनेक सार्वजनिक ठिकाणी, मिरवणुकींमध्ये आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात जागोजागी ध्वनिवर्धक म्हणजेच लाऊडस्पीकर बघितले असतील. हे मायक्रोफोनमध्ये बोललेल्या किंवा वाजवलेल्या संगीताचा आवाज म्हणजेच ध्वनी वाढवतात. हे यंत्र कसे काम करते? आपल्याला माहितीच आहे की विद्युत प्रवाहाला वाहक चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. आपल्याला हेही माहितीये की सजातीय ध्रुव प्रतिकर्षित तर विजातीय ध्रुव आकर्षित करतात. ध्वनिक्षेपकाच्या आत एका कागदाला एक ऑइल किंवा कुंतल जोडलेले असते. त्याच्या समोर एक तीव्र चुंबक असतो. मिळालेल्या सिग्नलनुसार किंवा संकेतानुसार विद्युत प्रवाह कुंतलामध्ये सोडला जातो. यामुळे कुंतलाला जोडलेल्या कागदामध्ये कंपने निर्माण होतात. या कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंपासून असाच एक ध्वनिक्षेपक बनवूया. आपल्या कंपनाच्या माध्यमासाठी आपण फुगा वापरू. प्लास्टिकच्या बाटलीच्या तोंडाशी एक फुगा कापून लावला आहे. या फुग्याला एक छोटे वर्तुळाकार चुंबक लावले आहे. हा 100 गुंडाळ्यांचा लूप म्हणजेच कडे करण्यासाठी लेपन केलेले तांबे वापरले आहे. हा लूप किंवा कडे या वर्तुळाकार चुंबकाजवळ ठेवले आहे. रेडिओ मधून या कुंतलाला प्रवाह पुरवला तर त्या विद्युत प्रवाहाच्या प्रमाणात कुंतलात चुंबकत्व निर्माण होते. यामुळे परिणामस्वरूप चुंबकात आकर्षण किंवा प्रतिकर्षण होते. आपल्याला रेडिओ मधून आवाज अथवा संगीत ऐकू येते. ते तुम्ही स्वतः बनवण्याचा प्रयत्न करा. कृती. पाणी आणि वेगवेगळ्या धातू, काच, चिनी माती आणि पोर्सेलिनच्या भांड्यापासून जलतरंग तयार करा. छोट्या हातातल्या घंटेपासून देवळे, चर्चेसमधल्या प्रचंड मोठ्या घंटांपर्यंत अनेक प्रकारच्या आणि आकाराच्या घंटा मिळतात. तुमच्या आजूबाजूला अशा ठिकाणांना भेट द्या आणि विविध प्रकारच्या घंटांचा अभ्यास करा. सारांश. आपण भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वाद्यांची माहिती घेतली. आपण ध्वनिक्षेपकाचे कार्य कसे चालते हेही बघितले आणि
आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टींमधून आपण एक साधा ध्वनिक्षेपकही बनवला. आपण पाहिलेल्या चार प्रकारांपैकी कोणत्याही एखाद्या प्रकारात बसेल असे वाद्य तयार करण्याचा प्रयत्न करा.